ऊन पडले, घरातले काम करायचे, बाहेरचे काम करायचे, कुठे गेली काय माहिती, नटायचं हिटायचं आणि हिट बाहेर हिंडायचं, तेवढंच काम आहे तिला. घरातले काम मग घरातले करावं, काही करावं अजिबात नाही. फिरायचं बसली काय माहिती, दिसन आपण गेली अख घरातलं काम झालं माझं. अय अय कुठं चालली, दिस नाही तुला पुसलेलं. काय सॉरी का, इकडे जरा समोर तू जरा कुठे एवढी चालली काय माहिती, उधळ तिला दिसना गेले पुसलेलं सुद्धा. तिला आता काम नका वाटतं घरातलं, मी केलेलं काम करून ठेवते, दिसत नसत सगळं गेली वरतून करून बचवच करून दिसत नसत मला. तिला परत पुसत बसावं लागणार आता मला. वहिनी ओ वहिनी काय भाऊजी, हो काय वहिनी, हा चला की लवकर. कुठं चालली आहे, काय आहे, थोडं काम आहे माझं. कुठं काम आहे तुझं, आता काय प्रत्येक गोष्ट सांगा मग, सांगून जा ना कुठं चाललीस ती. काय नाटक लावत जाऊ, सांगून जाता ना कुठं चाललीस ती. काय झालं भाऊ, साडेसाती नाही तरी. हा साडेसाती, चला कुणाच्या मी गाडीवर फिरती बाया ही पोरगी. त्याला सांगते काय काय तन 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 लावलंय तुम्हाला. तुझा थोबड बंद आहे का, थोबड बंद आहे, बडबड बडबड एक काम करायचं म्हणलं तुझ्या जोर येतं. काय काय जोर येतं का, मग का बडबड करत सांगायचं कळत नाही का, सगळं मीच करू घरातले काम. काय बोलत, तिने स्वयंपाक नाही केला, तिने स्वयंपाक केला वय मग, फक्त हात भर लावून गेली लगेच उठून. म्हणली मला काहीतरी काम आहे ताई. मग असं तिचं काय काम, तू काय तिच्या मध्ये मध्ये करीत असते, तू नाही जात. काय काम म्हणजे, तू नाही जात. कुठं जाते सांगा बरं, मी तुझं काम कपडे धुतले, भांडे घासले, सगळं घरातलं काम केलंय, स्वयंपाक पण मीच केलं. विचार तिला आलेस नंतर केलं का, आला विचारते ना तिला. हा विचार तिला आलेस नंतर. एवढं गेली कोणाचं गाडीवर, कोणाच्या तरी म्हणजे, ते नाही तरी भाऊजी. आणि मग भाऊजीच्या ना, तिचं कोणतरी लागतं ना, कुणाच्या तरी काय म्हणते मग तू. कुणी नातं गोत आहे म्हणूनच ती गेली ना. तुम्हाला तिची कडवडत आहोत तुम्ही, कडवडायचं काय कोण आहे का नाही. मी नाही नाही हायचा विषय नाही. मग तू काय निस घराला निस आग लागल्यासारखंच करते. आग लागल्यासारखं घरातले काम सगळ्यांनी. अबे तू एकटी नाही करीत, मी सुद्धा करते. काय केलं एकटी करते, काय काय केलं तुम्ही सकाळपासून. एवढा 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 हालू मारून दिवस घालू, काय येत आहे का तुला. इथून तेवढं इकडून तिकडं केलं का झालं. दुसरं काय येत नाही. कामदाराने माहिती कर, काय कामदाराने सांगायला, काय लागली सांगायला. सासू का कोण आहे काय माहिती, हिचीच कडवडती जवाब बोलताव. तिला मी काम केलं दिसत नाही, तिने थोडं जरी काम केलं की दिसतंय बारखे म्हणून. काय झालं वहिनी बाबा, लय चांगलं बोलायला मस्त बाबा आलस आलस. काय झालं वहिनी बोंबलायला, बायकला जरा सांगा की जरा घरातलं काम करायला. काहीतरी कुठे गेली माझी बाईक, काय माहिती कुणाची गाडी गेली. आता मी शेता कलबी बघितलं, गरीबी बघितलं, कुठेच नाही. मग कशी गेली ती सकाळीच, कोणा बरं त्या आहे ना ते हर्षल भाऊजी त्याच्यासोबत. विचारते तिला कुठं चालली, कशाला चालली, तर काय सांगायचं तयार नाही, काय सांगायचं कळत नाही बायकलो नीट. काय उठलं की निघते, उठलं की निघते, घरातले काम नको काय नको. आता मी नव्हतो का, नव्हतो का, मी नेली असते की तिला. मग तिला सांगायचं की जरा समजून मी घेऊन जातो तुला म्हणून. आता काय खरं नाही, आता काय खरं, आता साबण लावून धुतो बायकोला. काय बी करा तिकडं, खाल्लाच ते. आता राग आलाय मला, बेकार चांगले हान आल्याच्या नंतर. आता लय लय मला उलट पालट बोलती. आता उलट पालत नाही, तू मला सोयीसच करायला होतो तिला. तिला आल्याच नंतर चांगलं जातो असंच पाहिजे. लय मला मग अशी वार तुला बोलली ना, काय पण बोलते जे बघते मला तिने ती बोलते. जाते मी जावा जावा. या 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 तुमचीच वाट बघत होतो. बघितलं का कुठे गेली होती तू, कुठे गेलती का. कुठे गेलती म्हणजे त्या घरकुलाचं काम होत, तुम्ही होते का जाग्यावर. तुला नाही करायचं तिला विचारतो काय कुठे गेलती. वहिनी मी अख्खं सांगितलंय. काय सांगितलंय तुला, तुझी बायको दुसऱ्यापर्यंत गेली. कोण दुसऱ्या बरोबर आहे का, तुझा भाऊ नाही काय तो चुलत. चुलत असलं म्हणजे फॉर्म बोलायला जायचं आणि त्याच्या बोल जायचं का, मी नव्हतो का. तुला शाना 8 दिवस झाले तू जातोय तिला घेऊन, ती सगळं गेला असं निघून ती स्कीम बीम तरी तू नेतच होता. स्कीम बीम तुझं लय झालं. काय लय झालं बघा बरं, आता प्रत्येक वेळेस असले ह्यांचे नाटक आहेत. तुझं लय झालं, तुझं लय झालं. अरे काय बोलतो तू, एक काम करतो का रे धड.
नाही नाही ते काय म्हणतात वहिनींनी सगळं सांगितलं काय सांगितलं तुम्हाला वहिनींनी अख्खं सांगितलं ते पोला बरं गेल ते कुठले पोर काय करते भाऊजी तुमचा चुलत भाऊ असेल ना भाऊजी असलं मग मी होत ना त्याला काय तुम्हाला काय कळतं काय कळतं तुम्हाला आणि 8 दिवस झाले तुमच्या माग लागल्या त्या बक्की आणि मी हायला तू कधी ये तिला ना जायची नाही नाही लागला सांगायला इला नाही जायची नाही स्वतःचं काय करायचं काय नाही कळायला लागलं शर बस गप आहे तू तिला ओढे नको मी तिला विचारते ना तिला तिला तिने काय तुला सांगितलंय ना ए राजश्री बाहेर का जरा लागला हाणायला हाणली पाहिजे मला हिला ना जोवायची नाही ए गप लागला तिला हे करायला काय सांगितलं तिला विचारते ना ए राजश्री बाहेर का जरा ती एक तुला सांगते तू ऐकतो तुला अक्कल आहे का काय काय नाही ती बायकोचं ना ऐकणार तिचं बरं लगेच ऐक सांग मग ऐकणार कस काय ऐकणार मम्मी मी दुसऱ्या संघ जाणार ए गपस तू गपना बाबा गपना बघा तो तू कशाला त्याच्या तोंडा लागते तुला माहित नाही का त्याच ते बोलते त्याच काय त्याचा मेंदू आला का सगळी पृथ्वी हलती लागली तू सांगायला मेंदू आहे का गपना जरा गवर गपस का गे भामटे काय सांगितलं ग याला तू मग घरात आग लावते काय तू अयो हा तू इकडून उभा राहा तू येतो उभा राहा तू मारायचं नाही तिला नाही तर तुला आता हानेन मी एक ते एक काम करीत नाही धड लागला सांगले तिचं ऐकते काय तू घर सांभाळायचं का तू घरात असा काढायला मी ती फक्त सांगितलं ते गेली बाहेर याच्या गाडीवर गेली त्याच्या गाडीवर गेली काय सांगितलं मी तुम्हाला आगलावी तू आगलावी मग एखादी म्हणून गेली असं काय काम तर त्याला एकाच्या दोन सांगते काय सांगितलं गाडीत गेली म्हणून सांगायची काय तुम्हाला माहिती ना ते गाडीला कशावर गेलीस मग गाडीस गेलीस ना सांगायची काय त्यांनी मला विचारलं मग मी सांगितलं नाहीतरी तुम्हाला मला माहिती ना तुम्हाला किती वाढीव सांगायची अगं पण काय गरज होती म्हणायचं बाहेर गेली काम होतं गाडी आणि घोडी काय गरज होती तुला सांगायची पण तुला एवढं नाही त्या गोष्टी नाही का नाही सांगत माहिती ध्यानात नाही म्हणते ही बरं ध्यानात राहत शब्दाने शब्द त्याला सांगायला चांगलं सांगितले आई तू मध्ये मध्ये बोलू नको तो थोबाड फोडी गब्बास नाहीतर मला माहित ह्याला किती वाढून सांगायची सवय वाढून सांगितलं तू आता एक शब्द काढू नका तोंडा तू हा सगळं तुझ्यामुळे झालंय आई बोल बोल बोलते वहिनी काय बरोबर बोलती तिला कळत नाही काय काय तिने चुकीचं केलंय चुकीचं केलं ते पोला बोललं जायची गरज नव्हती बरं तुमचं वाकड आहे तुमचं आहे ना सगळ्यांसोबत असं आहे माहिती का ह्याला बोलू नको त्याला बोलू नको माणसाने राहायचं का नाही घरात राहायचं का नाही मी होतो ना मी आलो असतो कधी 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 गेला असता तू मी आलो बघा गेलो गरीबी काय गरज आहे काय गरज होती तुला तिकडे जायला तुला कोणी सांगितलं होतं तिकडे जा बघायला म्हणून लागलं सांगायला आता जायला नको का कुठे शेतात काय तिच्या बरोबर गावात जा म्हणलं 8 दिवस झाले तर तिकडे जाय ना शेतात बघायला गेला शेती कोण बघणार हा लय कामदार आहे तू शेती कोण बघणार रुबाब बघ तेवढं लय बोलताय पटापटा दोन बारे मोडले मध्ये जसं काय शेतच झालाय मग शेतच आहे दोन क्वालिटी हा तू इले क्वालिटी दिसते गपना बाबा तू माणसाने जर तुम्हाला सांगते आता जर तुम्ही असं केलं ना मी ह्यो काय मला हाकडून देतो मी त्याच्यापाशी राहणार नाही बघा आता मीच राहणार नाही मग काय करायचं मीच तुमच्या संघ राहत नसते नको राव तुझ्या सारख्या 56 अशा घालत बसवीन अगो बाया बाया 56 थोबड बघितलं का आरशात क्वालिटी दाढी बिडी मी दाढी बिड्या नीट बोल अरे गप अरे गप तू पण वगैरा तू कोण तू वगैरा तू पाहिला घरात हो लागला सांगायला तुला ना तू इले मनासारखं झालं लगालात लगालात हसू येत ना आता तुला मी कशाला गाळात लगालात हसू मग काय मग तिथं काढायला येते तुला अक्कल सांगत होती तरी त्यांना काही सांगितलंच नव्हतं त्याचं डोकं कसं आहे तुला माहिती ना एक गोष्ट सांगितली तीच एक गोष्ट लावून धरत होते मग बसाव ना काजल ना घरामध्ये कशाला बाहेर निघायचं मग तू करायची बाहेरच्या काम तिने घरात बसाव घरातले बाहेरचे काम घरातले बी कर म्हणा बाहेरचे बी कर म्हणा तुला शानी एक कामाला येईल का दिवस घालशील दिवस घालशील लागली सांगायला तोंडाला तोंड द्यायला तुला लाज वाटते का ग मग काय बसू का तुमचं ऐकून घेऊ का मग चरा 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 करते काम धंदे सोडून काम धंदेच करायला सकाळपासून लय करते टुरुक टुरुक एक काम टुरुक टुरुक एक काम तुम्हीच केलं आहे ना सकाळ उठल्यापासून काम नाही नाही मला पाळणा तुम्ही टांगलाय मी झोपत तुम्ही झोका देताय मला मला माहिती मग लागले सांगायला हो का सांगायला करत या काम धड लागले वरनाक करून बोलते आतो आतो हा शान फाना